आज विधिमंडळाच्या आवारामध्ये पायऱ्यांवर मोठी घोषणाबाजी आणि राडा झाला। सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांमध्ये भिडले। आजच्या दिवसातली ही अत्यंत महत्त्वाचे असे हे क्षण आहेत आणि महत्त्वाची ही बातमी आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशी जुंपली त्याची ही दृश्य आज संपूर्ण महाराष्ट्राने आपले आमदार नेमके काय करतात ते पाहिले। आतमध्ये अधिवेशनाचं कामकाज सुरू आहे आणि बाहेर घोषणाबाजीवरून हा सगळा गोंधळ झालाय। विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीला विरोध म्हणून आज सत्ताधाऱ्यांनी त्यांचे फलक झळकावले। त्यावर विविध घोषणा वेगवेगळे घोटाळे महाविकास आघाडी सरकारच्या काळातले लिहिले होते आणि ह्या टीका एकमेकांच्या कुठेतरी जिव्हारी लागल्या आणि त्यामुळे हा सगळा अभूतपूर्व गोंधळ असा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर विधिमंडळाच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाला ज्या पद्धतीने सांगतायत त्या अनिल पाटील असं म्हणतायत की बाबा जर त्यांना आंदोलन करायचं होतं तर त्यांनी मंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर जाऊन आंदोलन करायला पाहिजे होतं, मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर जाऊन। एक गोष्ट सांगतो, ह्या पायऱ्यांवर अधिकार काय फक्त विरोधी पक्षाचं आहे? सातबाऱ्यावर काय त्यांचं नाव लिहिलेलं आहे? आजपर्यंत काय सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचे सदस्यांनी काय आंदोलनं केलेली नाही? असं काही नाही आहे। आपली भूमिका स्पष्ट करायचा अधिकार ह्या विधिमंडळातल्या प्रत्येक सदस्याला आहे, तो भले सत्ताधारी पक्षाचा असू द्या किंवा विरोधी पक्ष। छत्रपतींचा विचार म्हणजे